नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन टिप्स घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा येथे आपली पहिली टिप आहे ती म्हणजे चहा पावडरसाठी आहे येथे ही चहा गाळून झाल्यानंतर जी ही चहा पावडर आहे त्याचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे ते बघायचं आहे आता ही चहा पावडर आपण डिश मध्ये काढून घेऊया या चहा पावडर मध्ये आता आपल्याला लिंबाच्या सालीपासून बनवलेलं हे लिक्विड घालायचं आहे हे लिक्विड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही येथे लिंबाचा रस सुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये मी वॉशिंग पावडर घालत आहे अगदी थोडीशीच घालत आहे ही घालून झाल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारचं सोल्युशन आपण या पावडर पासून बनवलेलं आहे हे बनवलेलं सोल्युशन कशा प्रकारे वापरायचं आहे ते बघूया आता इथे मी काचेचा असा बाउल घेतलेला आहे हा बाउल तुम्ही बघू शकता असाच ठेवून दिल्यामुळे त्याच्यावरती धूळ पडून असा तेलकट चिकट झालेला आहे तो स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग आपण करणार आहोत आता हे जे चहा पावडर पासून बनवलेले सोल्युशन आहे ते आपण बाउलच्या आतून आणि बाहेरून या पद्धतीने लावून हाताच्या सहाय्याने ते चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते आपल्याला हाताने घासून घ्यायचं आहे बाउल आता घासून झालेला आहे तो आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर आता हा बाउल तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे जराही येते याच्यावरती कोठेही तेलकटपणा चिकटपणा राहिलेला नाही सर्व धूळ याच्यावरील निघून गेलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा चापोड चा, असा वापर नक्कीच करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे दांडा तुटलेल्या या कपसाठी आहे असा हा चहाचा कप तांडा तुटला की आपण तो फेकून देतो तो फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता या कपला जो असा दांडा थोडा थोडा राहिलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी पकडीचा वापर करत आहे अशा पद्धतीने पकडीच्या सहाय्याने आपल्याला हा दांडा काढून घ्यायचा आहे कपचा राहिलेला दांडा आपण काढून घेतलेला आहे आता या कपचा काय उपयोग करायचा आहे ते बघूया येथे या कप चा वापर मी या पद्धतीने लिपस्टिक ठेवण्यासाठी करणार आहे या पद्धतीने लिपस्टिक ऑर्गनाईज करण्यासाठी या कपचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता ही आयडिया जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे ऑइल पेस्टल कलरच्या या बॉक्स साठी आहे याच्यातील कलर चे तुकडे झाले की असे हे बॉक्स आपण फेकून देतो हे बॉक्स आपण फेकून न देता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करायचा आहे याचा उपयोग आपण कसा करायचा आहे आता ते बघूया या बॉक्सचा वापर आपण येथे दोऱ्याच्या गुंड्या ठेवण्यासाठी शिलाई मशीनचे जे काही साहित्य असते ते ठेवण्यासाठी करणार आहोत अशा पद्धतीने मी दोऱ्याच्या गुंड्या ठेवलेल्या आहेत हे सर्व साहित्य आपण या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे आता हा बॉक्स आपण बंद करून घेऊया या पद्धतीने असे कलर छोटे छोटे बॉक्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा आता माझ्याकडे असा एक पेड्याचा बॉक्स आहे याच्यामधील पेढे संपलेले आहेत तो रिकामा झालेला आहे त्याचा उपयोग सुद्धा आपण पेकून देता कसा करायचा आहे ते दाखवणार आहे अगोदर याचं झाकण काढून घेऊया आणि खालचा जो बॉक्स आहे तो आपण या झाकणाच्या बॉक्समध्ये ठेवायचा आहे या पद्धतीने एका एक ठेवलेल्या या बॉक्सचा काय उपयोग करायचा आहे ते बघूया येथे या बॉक्सचा वापर मी औषध ठेवण्यासाठी करणार आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण औषधाच्या बॉटल्स आणि या ट्यूब्स ठेवू शकतो अशा या रिकाम्या झालेल्या पेड्याचा बॉक्सचा असा वापर मी येथे केलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा येथे हा माझ्याकडील प्लॅस्टिकचा बॉक्स तुम्ही बघू शकता या बॉक्समध्ये खारी पॅक केलेली होती असा हा खारी पॅक केलेला बॉक्स आपण फेकून देता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत आता हा बॉक्स अगोदर आपण या पद्धतीने उघडून घेऊया उघडून झाल्यानंतर आता हा बॉक्स आपण कशा प्रकारे उपयोगात आणायचा आहे ते बघायचा आहे खूप सुंदर असा उपयोग याचा आपण करणार आहोत येथे याचा उपयोग मी मिरची स्टोर करण्यासाठी करणार आहे अशा प्रकारे आपण या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मिरची ठेवतो आणि त्याला गाठ बांधतो आणि आपल्याला ज्यावेळेस काढायची असते त्यावेळेस त्याची गाठ काढायला लागते त्याच्यामुळे आपला वेळ जास्त जातो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने या बॉक्समध्ये जर मिरची स्टोर केली तर ती आपल्याला पटकन घेता येते अशा पद्धतीने ही सर्व मिरची मी बॉक्समध्ये ओतून घेतलेली आहे आता आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काय स्टोर करायचं असेल तरी तुम्ही करू शकता आता याचं हे झाकण आपण व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे या बॉक्सचं झाकण सुद्धा खूप पॅक असतं त्यामुळे असे हे बॉक्स तुम्ही सुद्धा नक्कीच वापरून बघा आता या बॉक्समध्ये मिरची स्टोर केल्यानंतर तुम्हाला हा बॉक्स मी हलवून दाखवते किती ही बॉक्स हलव लावला तरी त्याचं झाकण निघत नाही त्यामुळे अशा प्रकारचे बॉक्स फेकू न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी आहे ज्यावेळेस आपण लसूण सोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस या पद्धतीने नखाने आपण तो सोलत असतो अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण नखाने लसूण सोलत असतो त्यावेळेस नखाची आपल्या जळजळ होते आणि लसूणही पटकन सोलता येत नाही त्यासाठी युट्यूब वरती एक केक विसने लसूण सोलण्याची नवीन ट्रिक आलेली आहे त्याचा उपयोग येथे मी करून बघणार आहे ती ट्रिक खरच उपयोगी पडत आहे का ते आपण बघणार आहोत त्यासाठी येथे मी केक घेतलेला आहे आता या केक विस्क चा आपण कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते बघूया त्याच्या आतमध्ये आपल्याला हे दोन्ही लसूण आता ठेवायचे आहेत ठेवण्यासाठी या जागेतून आपल्याला लसूण आतमध्ये दाबून ठेवायचे आहेत या पद्धतीने दोन्ही लसून मी या विस्क च्या आतमध्ये ठेवलेले आहेत असे ठेवलेले लसूण आता आपण गॅस वरती या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी ते लसूण आपल्याला फक्त एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर आता हे लसूण आपण कशा प्रकारे सोलायचे आहे ते बघूया येथे आता तुम्ही बघू शकता हा गरम विस्क याच्यातून गरम लसून काढायचे कसे हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जर आपण बोट घातले तर आपल्या बोटांना ह्या तारा भासतात आणि हा विस्क थंड झाल्यावरती तुम्ही याच्यातून लसूण काढला तर तो लसूण थंड होतो आणि पटकन सोललाही जात नाही त्यामुळे याच्याऐवजी तुम्ही वापर करू शकता रिकामे झालेल्या शॅम्पू बॉटल पासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे शॅम्पू बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा आता आपण याच्यावरचा जो स्टिकर आहे तो काढून घेऊया अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो स्टिकर आपण येथे याचा काढून घेतलेला आहे आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण या पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे ही बॉटल आपण या पद्धतीने तिन्ही बाजूने कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर आता या साईडच्या बाजूने आपल्याला कट कर करायची आहे बॉटलच्या बाजूने कट करून झाल्यानंतर वरच्या बाजूनेही आपल्याला याच पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूने ती आपल्याला कट करायची आहे या पद्धतीने इथे ही बॉटल मी कट करून घेतलेली आहे वरचा भाग आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता या बॉटलचा जो पाठीमागचा भाग आपण कट केलेला नाही तो भाग आपण या पद्धतीने तिरकासा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही बॉटल आपण वेगळ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आता जो वरचा भाग आहे तेथे आपल्याला होल करून घ्यायचा आहे होल करण्यासाठी ही आपल्याला इथे चाकू गरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने होल येथे मी करून घेतलेला आहे आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक कलरचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी ब्ल्यू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे याला कलर लावण्यासाठी मी ब्रशचा वापर करणार आहे तुम्ही स्पॉन्जचा वापरसुद्धा करू शकता अशा पद्धतीने येथे मी ब्रशच्या ये सहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला कलर करून घेत आहे येथे तुम्हाला जे कलर्स करायचे असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कलर करून झालेला आहे हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती डिझाईन करायची आहे कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यावरती याच्यावरती आता आपण रेड कलरने डिझाईन करणार आहोत त्यासाठी येथे मी इयरबडचा वापर करणार आहे इयरबडच्या साह्याने याच्यावरती मी टॉटची डिझाईन करणार आहे तुम्हाला याच्यावरती ब्रशच्या साईने वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता इथे मी व्हाईट कलरने हे अशाच पद्धतीचे डॉट करून घेत आहे अशा प्रकारची साधी सिंपल अशी याच्यावरती डिझाईन मी करून घेतलेली आहे तुम्हाला याच्यावरती पाठीमागच्या बाजूला ही डिझाईन करायची असेल तरी करू शकता हा कलर आपल्याला सुकवून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर इथे मी एक लोकर घेतलेली आहे लोकर आपण या पद्धतीने या होलमध्ये बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने या बॉटलचा आपण हँगिंग प्लॅन्टर सारखा वापर करणार आहोत लवकर अडकवल्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता आपण याच्यामध्ये झाड लावणार आहोत त्यासाठी इथे मी याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे पाणी घालून आपण याच्यामध्ये मनी प्लांट लावणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये जे झाड लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता तुम्हाला इथे पाण्याच्याऐवजी माती घालून हे झाड लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने इथे मी पाणी घालून याच्यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे हा मनी प्लॅन्ट प्लॅन्टरमध्ये लावल्यानंतर तुम्ही आता बघू शकता किती हा सुंदर दिसत आहे हा प्लॅन्टर आता तुम्हाला मी अडकूनही दाखवते अडकवल्यानंतरही तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे